बांदा येथील मत्स्य विक्रेता किशोरी कृष्ण सावंत हिचा खून कट रचून केल्याची कबुली मुख्य संशयित जकीन उर्फ बाबा अब्दुल्ला खान याने पोलिसांकडे दिली आहे. खान याला सावंतवाडी न्यायालयासमोर हजर केलं असता 20 जून पर्यंत 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणी देऊळवाडी ग्रामस्थांनी बांदा पोलिसांची भेट घेऊन संशयितांच्या साथीदारांना लवकर अटक करण्याची मागणी केली आहे. बांदा देऊळवाडी इथल्या मच्छी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या किशोरी सावंत यांचा संशयास्पद मृत्यू 11 जूनला उघडकीस आला होता. सकाळपासून घरातून बेपत्ता असलेल्या किशोरी सावंत या दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास भरडावरच्या दाट झाडीत मृतावस्थेत आढळल्या होत्या. बांदा पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यावेळी स्थानिकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला होता. मयत किशोरी सावंत यांची मुलगी करिश्मा सावंत हिच्या फिर्यादीनुसार बांदा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. जकीन खान याच्यावर अटकेची कारवाई केल्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक विश्वजित काइंगडे यांनी बांदा शहरातल्या आणखी 2 युवकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. मात्र प्राथमिक चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आलं. अटक केलेल्या जकीन खान यानं खून केल्याची कबुली दिली असून शनिवारी त्याला सावंतवाडी न्यायालयानं 20 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आम्ही दारासाहेबाच्या घरी बसलेलो, तिकडनं आमचे शेजारी पांडुरंग गवंडी आले आणि त्यांनी आम्हाला कल्पना दिली की अशी अशी किशोरी सावंत ती सकाळी प्राप्तीसाठी गेली होती, सकाळी अजून ती आलेली नाही. त्याबरोबर माझ्याबरोबर समीर होता, समीर आणि दादा होता, मग तिघीजण आणि प्लस हे पांडुरंग गवंडी आम्ही वर गेलो. वर आम्ही पूर्णपणे शोध घेतले, त्याचा शोध घेतल्यानंतर आम्हाला प्रथम तिची छत्री भेटली, छत्री आणि बॅटरी. मग ती बॅटरी छत्री होती, मग तिकडनं तिची मुली पण छत येत होती तिकडनं. मग त्या मुलीला आम्ही विचारलं, बॅटरी तुझी आहे का, तुझी आईची आहे का? तर ते म्हणलं माझी आईची आहे. मग आम्ही त्या मुलीला घरी पाठवलं. नंतर मी समीर आणि दादा आणि पांडुरंग गवंडी आजमध्ये छोराछोत तिकडे आम्ही केली, त्याच्यानंतर आम्हाला तिकडे काही मिळाले नाही. मग आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आम्ही कंप्लेंट केली. पोलिसांनी सांगितलं असं असं झालेलं आहे. पोलीस म्हणाले तुम्ही पुढे जावा, आम्ही पुढे कंप्लेंट करू, आम्ही येतो. मग आम्ही तिकडे आजमध्ये गेलो. नंतर बरोबर स्वप्नीलला बोलवलं, स्वप्नील सावंतला. मग तो आला आणि परत आम्ही छोराछोत सुरू केली. त्याच्यानंतर आम्ही म्हटलं आता छत्री आहे, मग छत्रीच्या आसपास कुठेतरी असेल ती, त्यामुळे आम्ही छत्रीच्या आसपास खाती म्हणजे साईडला झाडीतून बघायला सुरुवात केली. मग तिकडे आम्हाला ती स्वप्नीलला दिसली. मग आम्ही तिकडनं आम्ही बघितली तिला. तिकडनं मग लवकर पोलिसांना फोन केला. आम्ही पोलिसांना फोन करून सांगितलं, पोलीस ऑन द वेज होते. मग पोलीस आले आणि पोलिसांनी पुढे मग कारवाई करायला सुरुवात केली. त्यानंतर जे गार्मेंट्स होते त्यांनी जसं बोललं की हा घातपातचा काही विषय आहे, पण नंतर मग त्याप्रमाणे पोलिसांनी तिची कारवाई केली आणि संशयित आणि आमच्या वाड्यातनं संशयित आरोपीचं नाव आम्ही दिलेलं. आम्ही हा आरोपी आहे म्हणून संशयित, कारण ह्याच्या अगोदर पण त्याने तिकडची ज्या महिला होती त्यांना सतवायचं, म्हणजे झुडपं हलवणे, दगड मारणे, त्यांना त्रास देणे, त्यांना जा विचारणे, त्यांना कुठे चाललात, त्यांच्या समोर येणे वगैरे, हे प्रकार तिथे चालू होते आणि तो तिकडेच छेडछाड वगैरे चालू होती त्याची. पण ते इकडच्या महिलाने कधी आम्हाला सांगितलं नाही की असा प्रकार आहे बाबा, असं असं कोण करतो, त्यामुळे आम्हाला काही कल्पना नव्हती या गोष्टीची. मग ज्यावेळी हा प्रसंग घडला त्यावेळी आम्हाला ह्या महिलांनी सांगितलं की असा असं तो करायचा अगोदर. दरम्यान किशोरी सावंत खून प्रकरणी रविवारी बांदा देऊळवाडी इथल्या शेकडो ग्रामस्थांनी बांदा पोलीस ठाण्यात जाऊन निवेदन दिलं. यावेळी सुमारे 200 अधिक ग्रामस्थ उपस्थित होते. आमच्या देऊळवाडी तिथं भरड येते महिलेचा संशयास्पदाचा मृत्यू झाला 11 दिनांक 11 रोजी, आणि त्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन देऊन आलो आहे. त्या कुटुंब गरीब आहे आणि त्या गरीब कुटुंबाला न्याय मिळावा असं या सगळ्या महिलांचं मत आहे. त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करू असे त्यांना आम्ही करा अशी आम्ही त्यांना विनंती केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्याशी ग्रामस्थांनी चर्चा केली. खुनातला मुख्य संशयित जकीन खान याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यानं त्याला जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी, तसंच खून प्रकरणाचा सखोल आणि निपक्षपातीपणे तपास व्हावा अशी मागणी केली आहे. पाठीमागे अगदी खंबीरपणे उभे आहोत आणि ही जी घटना घडलेली आहे, गेल्या 50 वर्षात ही पहिलीच घटना घडलेली आहे आणि त्यामुळे सगळीकडे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्यामुळे आम्ही पोलिसांना निवेदन दिलेलं आहे की अशा प्रकारे घटना होऊ नये आणि जी काही घटना झाली त्या दोषांना कडक कारवाई करावी त्यांच्यावर, आणि जे काही त्यांच्यासोबत आहेत त्यांनाही शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करावी असं आम्ही निवेदन त्यांना तिथे दिलेलं आहे. तर आणि या कुटुंबाच्या सोबतही आम्ही आहोत आणि यासाठी आम्ही, आणि जरी त्याला जामीन मिळाला, त्याला जामीन मिळू नयेच, कठोर शिक्षा व्हायलाच हवी, पण जरी त्याला जामीन मिळाला तरी आमच्या बांदा पंचकृतीत तो दिसता कामा नये आणि त्यासाठी पोलिसांनी तशी सोय करावी असंही आम्ही पोलिसांना सांगितलेलं आहे. किशोरी सावंत यांचा खून होऊन 8 दिवसांचा कालावधी लोटला आहे. बांदा पोलीस त्यादृष्टीनं सर्व शक्यता तपासून पाहत आहेत. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का किंवा अन्य संशयित आरोपींना पोलीस ताब्यात घेतात का, याकडे बांदा परिसराचं लक्ष आहे. अमित पालवसह निलेश मोरजकर, कोकण नऊ, बांदा.